नमस्कार, आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी, मी दिलीप चौधरी। केलारी समाजाला न्याय मिळावा म्हणून मागासवर्गीय आयोग सदस्य लक्ष्मण आके पाड्यावर जाऊन पाहणी करून घेतली मीटिंग। ओबीसींचा आरक्षण मिळावा म्हणून यासाठी कल्याण भवन येथे दिलीप देवरे यांनी चर्चासत्र केले होते आयोजित। समाजाच्या आराध्य दैवत संत श्रेष्ठ नर आणि महाराज यांचे स्मारकाचे गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले लोकार्पण। केलारी समाजाला रानावनात पाळ्यात कसे राहावे लागते आणि यांचे जीवन चरित्र कसे चालते यासाठी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण आके व त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्ष केलारी यांच्या बुर्जर जवळच्या पाड्यात जाऊन महाराष्ट्र प्रदेश शिवदास वाघमोडे यांनी मीटिंग आयोजित केली होती। या मीटिंगच्या वेळी पाड्यातील सर्व टेलरीज बांधव महिला व सर्व उपस्थित होते। मीटिंग सुरू होण्याअगोदर अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करून घेतले। आलेले मान्यवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। पंचायत समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सोलर जाहीर करून 2 दिवसात बसवले जाईल असे आश्वासन दिले। टेलरी बंधू यांना रात्रीच्या वेळी लाईटची सुविधा उपलब्ध होईल। आयोगाचे सदस्य लक्ष्मण आके यांनी टेलरी समाजाची राहणीमान व जीवन कसे हलाकीचे जगावे लागते याचाही सर्वे केला। मी आयोगाकडून ठेलारी समाजासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना या ठिकाणी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन असेही आश्वासन दिले। महाराष्ट्र ठेलारी समाजाचे अध्यक्ष हे 2 दिवसापासून सर्व ठेलारी बांधवांच्या पाळ्यात जाऊन सर्वे करीत आहेत। त्यावेळी मागासवर्गीय आयोग सदस्य लक्ष्मण नाके, पंचायत सभापती विजय पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवदास वाघमोडे, शिरीष देवरे, अण्णासाहेब केमनार, विलास गर्दे, गोरख पाटील आदी सर्व ठेलारी समाज बांधव यावेळी उपस्थित होते। उंची म्हणजे दृष्टिकोनातून जर यांचं काहीतरी भलं तुमच्या हातून झालं तर मी नक्कीच या ठेलारी समाजाच्या वतीने व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने आपले कोटी कोटी आभार मानेल। आणि येणारा जो युग आहे तो नक्कीच या समाजाला जर तुम्ही शाळा आणि सामाजिक दृष्ट्या जे काही आमच्या मोठ्या मागण्याच नाहीत, आम्हाला करोडपतीच व्हायचं नाही सर, आमच्याजवळ करोडच राहणे मेंढी ही करोडच राहणे, फक्त तिला चारा आणि जंगल आणि यांना ज्या काही छोट्या सुविधा आहेत म्हणजे जसं अंगणवाडी बालवाडी हे जो लहान लहान बच्चे आहे ना यांना शिक्षणाची आवड कुठून निर्माण होती अंगणवाडी बालवाडीपासून। अंगणवाडी आणि बालवाडी असली म्हणजे तो आई वडिलांना सांगतो 10 पैकी 2 मुलं जरी दुसऱ्या कुठल्या संस्थेमध्ये शाळा शिकायला गेले तरी आपण असं समजायचं की आपण या सगळ्या कार्यामध्ये 100% सक्सेसफुल झालेलो आहे। म्हणून तुमच्या दृष्टिकोनातून जे काही या समाजासाठी करता आलं ते करावं। आज आम्ही या ठेलारी बांधवांच्या, मेंढपाळ बांधवांच्या, पशुपालक बांधवांच्या डायरेक्ट तांड्यावरती वाड्यावरती आम्ही आलेलो आहोत आणि त्यांचं जीवन आज बघितलं। ते जीवन बघितल्यानंतर ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ना विजेची व्यवस्था आहे, ना पाण्याची व्यवस्था आहे, ना शिक्षणाची व्यवस्था आहे, ना या त्यांच्या ठेल्यावरच्या वाड्याच्या समोर स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे। आज आपण भारत देश महासत्ता बनणार म्हणून जागतिक पातळीवरती मिरवत असताना माझ्या ठेलारी बांधवांचं, माझ्या पशुपालक बांधवांचं, भटक्या विमुक्त बांधवांची जी अवस्था आहे, मी अगदी जबाबदारीनं विचारपूर्वक सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामधील वाड्या वस्त्यावरती भटक्या विमुक्त लोकांच्या जीवनामधलं आजही आपण अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, विकासाची प्रक्रिया किंवा त्यांचं जीवन जगण्याची पद्धती आजही आपण बदलू शकलेलो नाही। घटना काय सांगते तर सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित झाली पाहिजे म्हणून आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची घटना आणि घटनेमधली तत्व सांगतात। पण देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा घटनेमधली तत्व पर्क्युलेट झालेली दिसून येत नाही। आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा बजेटरी तरतूद करण्याच्या बाबतीमध्ये असेल, आजही या देशामध्ये, या राज्यामध्ये राजकारणाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या योजना राबवल्या जातात, राजकारणाच्या दृष्टिकोनातून इथल्या योजना तयार होतात, पण या माणसांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून घटनेमधली तत्व कुठं अंमलात येताना दिसून येत नाहीत। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली 10-15 वर्ष स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये तयार झालेले अनेक स्वातंत्र्य सैनिक होते, पहिल्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या योजना प्रॉपर पर्क्युलेट झाल्या त्या योजना अलीकडच्या कालावधीमध्ये राज्याचं असेल किंवा देशामधल्या अनेक राजकीय पक्षांनी फक्त राजकारण केलं आणि इथल्या भटक्या विमुक्त दीनदलित लोकांचा विकास आजपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही याची खंत एक मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून मला इथे व्यक्त करावीशी वाटते।
आजच्या बातमीपत्र इथेच संपलं.